जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून मंगळवारी एकाच दिवसात ठाणे जिल्ह्यात 2538 रुग्ण नव्यानं आढळून आले आहेत. त्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 293154 झाली असून एकूण मृत्यू 6403 झालेत तर 268918 रुग्ण बरे झालेत. विशेष म्हणजे ठाण्यात एका दिवसात 775 तर कल्याण डोंबिवलीत 711 रुग्ण आढळून आल्यानं जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनकडे सुरू असल्याचं दिसत आहे. मंगळवारी ठाणे पालिका परिसरात 775, कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात 711, नवी मुंबईत 456, मीरा भाईंदर 170, उल्हासनगर 123, भिवंडी पालिका परिसर 39, बदलापूर कुळगाव परिसर 112, अंबरनाथ 106 आणि ग्रामीण परिसरात 46 नवे रुग्ण आढळून आलेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे हे प्रमाण वाढीस लागते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आरोग्य यंत्रणेचे 3-13 वाजवलेत. ठाण्यातील कोविड रुग्णालय आता हाऊसफुल होऊ लागली आहेत. मंगळवारी दिवसभरात ठाणे शहरात 775 तर कल्याण डोंबिवलीमध्ये सुमारे 711 रुग्ण आढळून आलेत. एकीकडे हे निर्बंध लादण्यात येत असतानाही ठाणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा 70,180 पोहोचला असून 1,431 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. KDMC 711 रुग्ण आढळून आले असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 5,155 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत रुग्णसंख्या 71,971 असून 1,231 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान वाढता कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ठाणे महापालिकेनं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केली आहे. नाट्यगृह तसंच सभागृहांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसंच याबाबतचे निर्बंध 31 मार्चपर्यंत लागू राहणार आहेत.